कल्याण डोंबिवली शहरात राजकीय वादाची ठिणगी पेटली आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे, पण आता या राजकीय वैरानं अगदी अंतिम टोक गाठलंय. त्याला कारण ठरलंय शुक्रवारच्या रात्रीचा हिल लाईन पोलीस स्टेशन मधला गोळीबार. जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये 5 गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी आपल्या कृत्याची कबुली देखील दिली आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 हिल लाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आलं. हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांना 4 तर राहुल पाटील यांना 2 गोळ्या लागल्यात. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केने, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारात जखमी झालेले शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या गोळीबारानंतर हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या गोळीबारावर बोलताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाहीये असं सांगताना मला मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगार बनवलंय. जर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचं राज्य येईल असे गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी देखील बोलून दाखवली आहे.